सर्वांना सप्रेम जय हरी. तुकासर क्रमांक 64 चिंतन आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहत असलेल्या या व्हिडिओच्या खाली लाल अक्षरामध्ये जे सबस्क्राईब नावाचं चिन्ह आहे, कृपया त्याला क्लिक करून हे चॅनल सबस्क्राईब करावं. त्यानंतर बेल या आयकॉनवर क्लिक करून मी पाठवलेला व्हिडिओ वेळच्या वेळी आपल्यापर्यंत मिळावा यासाठी आपण तेही करून ठेवावं. यानंतर लगेचच आपण सुरुवात करूया तुकासर क्रमांक 64. यामध्ये जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात, कांद्यासाठी झाले ज्ञान तेने जन नागिले, निवळ कांदे खाऊ तत्वज्ञान ज्याच्याकडे आहे. अशा गुरुनं सगळ्या जगाला फसवलं हे तुकोबराय या ठिकाणी आवर्जून यासाठी सांगतायत की ज्ञान हे तुम्हाला ज्यांना द्यायचंय यात त्या शिष्यांचं कल्याण झालं पाहिजे, त्या शिष्यांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे, राष्ट्राचं हित तुमच्या या ज्ञानातून झालं पाहिजे. एकंदरीत असं अपेक्षित असताना तुमचं ज्ञान जर हे फक्त कांदे खाऊ असेल, आता कांदे खाऊ हा शब्द बघा, कांद्यासाठी झाले ज्ञान म्हणजे काय नाही, शिष्याकडून आपले 2-4 कांदे मिळाले तरी भरपूर झालं. ह्याच्यासाठी जर तुमचं ज्ञान असेल तर मग तुम्ही जगाला फसवताय हे तुकोबारायांनी गुरुलाही आणि शिष्यांना सुद्धा सांगितलेलं आहे. आपली जी पंचज्ञानेंद्रिय आहेत, नाक, कान, जीभ, डोळे आणि त्वचा, या माध्यमातून तुम्ही ज्ञान मिळवलं पाहिजे. पण हे न करता काही लोक स्वतःला गुरु म्हणून घेत या आपल्या पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून काही ज्ञान मिळवण्याऐवजी याच्या माध्यमातून ते भोग भोगतायत आणि यावर तुकाराम महाराजांचा प्रचंड आक्षेप आहे. कारण जे गुरु आपली पूजा करून घेण्यासाठी शिष्यांना पैसे मागतात, मग आता ज्या अर्थी यांच्यामध्ये पैशाचा व्यवहार आला त्या अर्थी इथे ज्ञानाचा संबंध नाही हे तुकोबराय या ठिकाणी सांगतात. कारण याच अभंगामध्ये ते म्हणतात, पूजे लागी द्रव्य मागे काय सांगे शिष्या ते, तुका म्हणे कैचे ब्रह्म अवघा भ्रम विषयाचा. जो गुरु स्वतःची पूजा करून घेण्यासाठी शिष्याला पैसे मागतो, अरे या असल्या गुरुजवळ कशाचा आलाय ब्रह्म, यांच्याजवळ ब्रह्मज्ञान नाही, हा सगळा भ्रम आहे आणि तो भ्रम विषयांचा भ्रम आहे. म्हणजे जे ज्ञान 5 इंद्रियाच्या माध्यमातून तुम्हाला मिळवायचंय त्या 5 इंद्रियांच्या माध्यमातून तुम्ही भोग घेण्याचा प्रयत्न करतायत आणि हे तुकोबारायांना मान्य नाही. आणि हे खरं आहे की आज 1-2 अपवाद जर सोडले तरच कुणीतरी आपल्या पूजेचे पैसे घेत नसतील, हे आजही आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या त्या वेळच्या काळातही हे होतं. म्हणून तुकोबारायांना या विषयावर आपलं मत परखडपणे मांडणं हे अत्यंत गरजेचं होतं. जिथं पैसा हा विषय आला तिथं तत्वज्ञानाचा काही संबंध नाही. म्हणून आपणही जर कुणी गुरु करायचाच असेल, गुरु म्हणजे मार्गदर्शक या अर्थानं, तर नक्कीच तुमच्या आणि त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार होणार नाही याची काळजी सुद्धा आपण घेतली पाहिजे. नसता ह्यांना गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, जमीन पाहिजे, पैसा, सोनं, कपडे लत्ते सगळं पाहिजे, मग आता हे जर सगळं लागत असेल तर इथं ज्ञानाचा संबंध नाही हे तुकोबारायावरून सांगताय. म्हणून आपल्याला जिथं पैशाचा व्यवहार येणार नाही तिथंच फक्त अध्यात्माचा संबंध आला पाहिजे. बाकी जिथं पैशाचा विषय आला तिथं अध्यात्म काय आणि ज्ञान काय याचा संबंध नाही. आणि म्हणून गुरु त्यालाच करणं गरजेचं आहे ज्याला एकाही पैशाची आपल्याकडून अपेक्षा नसेल. हे तुकासर क्रमांक 64 चिंतन मी या ठिकाणी संपवतो. आपण हे शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि या ठिकाणी
इथून पुढे आपल्यापर्यंत वारंवार ही चिंतन पोहोचवण्याचं काम करीत राहील अशी ग्वाही देऊन या ठिकाणी थांबतो. जय हरी.